पालिकेच्या आपल्या मॅडम आहेत कंपनी मॅडम, त्यांनी खूप जास्त सहकार्य केलं आहे. पालिकेची खूप जास्त घाण होती, आज एवढं शिक्षण दिसत आहे. त्यासाठी काही दिवसभर इथे काम करत होते. मॅडम, हे सगळे अशी माणसं आहेत ना, या करोना काळामध्ये साधारणतः ज्यांची घरची जी मोठी माणसं आहे ती स्वर्गवासी झाली आहे, त्यांच्या आठवणीसाठी आपण हे झाड लावलं आहे. आता हे झाड तर लावलं आहे, ह्या झाडाबरोबर ना इतरचं झाड टिकवण्याची पण जबाबदारी त्यांची आहे. मग काय होतं, प्रत्येक माणूस ना हे झाड लावताना एक भावनात्मक होतं. काल मी जेव्हा प्रत्येकाला फोन करत होतो, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काही ना थोड्याफार प्रमाणामध्ये ना एक कुठेतरी असं होतं यार, आपला माणूस कुठेतरी जगतो पुन्हा एकदा. या सगळ्या गोष्टीसाठी ना तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप थँक्स, कारण का तुमच्यामुळे हे सगळं चांगलं काम होऊ शकलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की ह्या झाडामध्ये आपला माणूस जगवा, जेणेकरून आपल्या माणसांची आठवण ना या जुईनगरमध्ये नेहमी राहील लोकांच्या मनामध्ये. आज मी म्हणतो हे अनिल महाजन साहेब आहेत, हे त्यांचे मित्र आहेत, त्या आले त्यांचे झाड लावण्यासाठी. हे फाटक मॅडम आहेत, त्यांच्या मित्रांसाठी खूप सर आलेले आहेत. आमच्या ताई आहेत, ताईंसाठी तर आम्हीच आहोत नेहमी. आणि ह्या भगत मॅडम आहेत, भगत सरांनीचं जुईनगरसाठी योगदान खूप मोठंच होतं त्या हिशोबाने. आणि कसं आहे, आता बाकीची जी लोकं आहेत ती स्वातंत्र्य सेनानी वगैरे आहेत, हे महाजन साहेब तर नेव्हीमध्ये होते साधारणतः, बरोबर ना. त्याचं आठवणीचं झाड आहे. आणि आता जे बाकीचे लोक आहेत ते ऑन द वे आहेत, कारण काय झालं एवढ्या सगळ्या विषयामध्ये थोडंसं मॉर्निंगचा टाईम होता, प्रत्येकाला यायला वेळ मिळतो नाही मिळते, त्यामुळे थोडंसं आम्ही म्हणतो ठीक आहे सगळे 10 वाजता या तुम्ही, जेवढ्या जणांना शक्य होईल तेवढ्या जणांना घेऊन कार्यक्रम करू. तुम्ही तुमचा वेळ काढला त्याबद्दल फाटक मॅडम तुमचं स्वागत करून घ्या. जी आहे.